प्रत्येकाला थोडे ना थोडे दातदुखीचा अत्यंत वेदना होत राहतात, परंतु त्यासाठी आज आपण घरगुती उपाय सांगणार आहे. दातदुखी ही अत्यंत वेदनादायी असते. एकदा दात दुखल्याने लागला की काही सुचत नाही. त्यावर काही सोपे उपायही आहेत, पण ते अनेकदा आपल्यालाही माहीत नसतात. तर चला पाहूया. दातदुखीमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल, मग त्यावर सोपा उपाय म्हणजे 4 थेंब मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ घालून दात आणि हिरड्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे फक्त दातांच्या दुखण्यावर आराम मिळणार नाही, तर हिरड्या देखील मजबूत होतील. त्याचबरोबर मोहरीचे तेल नियमित दातावर लावल्यास दातांचा चमकही टिकून राहते. कांदा. अन्नपदार्थामध्ये किंवा स्लाइडमध्ये कांद्याचा वापर केला जातो, पण कांद्याचा वापर दातदुखीवरही चालतो हे अनेकांना माहीत नाही. कांद्याचा 1 स्लाइस 3 मिनिटे तोंडात धरून ठेवल्याने तोंडातील कीटाणू मरून जातात आणि दातदुखीवर आराम मिळतो. तसेच लसूण. लसणात अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोटदुखी आणि रक्तभिसरणासाठी लसूण फायदेशीर ठरतो. त्याचमुळे दातदुखीवरही लसूण हा एक रामबाण उपाय आहे. लसणात असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे दातदुखीवर आराम मिळतो. त्यासाठी लसणाची 1 पाकळी किसून किंवा मिठात मिसळून तोंडात ठेवल्याने दातदुखीवर लाभदायी ठरते.